हा व्हिडिओ मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा, तुम्हाला सर्व काही गोष्टी पाहायला मिळतील। गाईड बरोबर घेतले आहे, गाईड आपल्याला सगळी माहिती सांगणार आहे आणि ती सगळी माहिती सगळे आपण ऐकावी। ताजमहल हा शहाजहान असं एक प्रतीक आहे की जगामध्ये आपल्या पत्नीवर अत्युच्च प्रेम असणार हे एक प्रेमाचं प्रतीक। थैंक यू। तुम्हाला आपण समोर ताजमहल आपल्यावर सुद्धा आहे, भरपूर पब्लिक आहे आज। हा जो आपण आता प्रवेश केला तो मेन गेटपासून पूर्वेकडील आणि हा इथे समोरून पाहायला मिळू तर हा ताजमहल आहे इथे। मित्रांनो, इतिहास काळातली ही जी वास्तू आहे ती खरोखर आपण तर पुस्तकांमध्ये किंवा इतर अशा ठिकाणी फोटो पाळतो, परंतु प्रत्यक्ष येऊन ह्या ठिकाणी भेट देणं म्हणजे खूप एक आश्चर्यच वाटतं की हे पाहण्यामध्ये आनंद एक वेगळाच असतो। इथे आहे मस्जिद, गेले रस्ता आहे, त्यापुढे मस्जिद आहे। हा मी आता पश्चिमे साईडला आलो तर त्या साईडचा हा नजारा आहे। मला मोठा महल आहे दिसतोय आपल्याला, आतमध्ये खूप मोठे असे दरवाजे आहेत। संगमरवर दगडामध्ये हा पूर्ण बांधलेली ही वास्तू आहे। मित्रांनो, आपण आता ताजमहलचं हे ठिकाण आजूबाजूचं परिसर बघतोय, तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये। इकडे आपली सगळं मंडळी आहेत, उंच मिनार आहे, तिथेपर्यंत नजर आपली जाऊ शकत नाही असं पण आहे तिथे। आपण बाहेर चालू शकतो, ऑफिस आहे।
जिल्ह्याच्या आउटसाइड सहा बाहेरचा व्ह्यू आहे. ते नदी आहे. हां मॅम, अभी फ्लड वगैरे आया था तो थोड़ा पानी ज्यादा हो गया था, लेकिन फिर दोबारा औरंगाबाद में जाकर के तीनों का संगम हा दगड संगमरे दगड भरपूर गार असो थंड असो हात लावला तर समजेलच खूप थंड असतो एकदम गार आहे थंडावा आहे पूर्ण काय सांगू शकता याच्याबद्दल सांगताय सांगा महेंद्र आम्ही आत गेलो होतो ना दगडांसाठी ना तू अशी बॅटरी मारलीस ना त्यातून बाहेर राहिलीस अच्छा बॅटरी मारून बघितो आतमध्ये आम्ही आत गेलो पुढे आम्हाला आत त्यावेळी गेलो होतो पूर्ण बैठे होते आमच्याकडे ना तर आम्ही रेडिशन मारली होती बॅटरी असे रेडिशन बाहेर पडतात त्या ही डिझाईन आहे ना काळी ती त्यामुळे मोड मध्ये ती आणखी चांगली अशी रिफ्लेक्शन देते ना आत असं बघितलं असल्या ती डिझाईन वर अशी मारून बॅटरी बाहेर रेडिशन येतात आतमध्ये डिझाईन मध्ये ह्याच्या आतमध्ये हा त्याच्यामध्ये मारले ना कोरले सर्व त्या आतमध्ये पण आहे ते कवर आहे ना त्याच्यावरती डिझाईन कोरलेली आहे त्याच्यावरती ते रेडिशन आत फिरायला गेला असतं पण जाऊन त्यावेळी एवढं हे नव्हतं सर आम्ही काय किती रुग्ण नव्हतो काय मी अगोदर आलो होतो त्यावेळी पंचायत साली त्यावेळी पाहिजे अच्छा तो आत गेलो होतो आतमध्ये कामाचं साहित्य सर्व कबर आहे मध्ये आत अशी कबर बांधलेली आहे त्याच्यावरती अशी डिझाईन जी काढलेली आहे ती भारी सुंदर काढली मारून बिरून बघितली ना ते आमच्या लक्षात आलं त्या काय त्याला बांधले बांधतो ताजमहल वास्तूची पाठीमागची साईड आहे. आम्ही आता ताजमहलच्या अपोजिट साईड म्हणजे पाठीमागच्या साईडला आलेलो आहोत आणि इथे बघताय चारही बाजूनी सेम आहे सर्व आणि इथे लाल दगडामध्ये केलेलं आहे सर्व इथे आणि हा जो आता पहिला संगम दगडामध्ये व्हाईटमध्ये आहे म्हणजे कॉम्बिनेशन व्हाईट अँड रेड खूप छान आहे सर्व कोरीव कामसुद्धा खूप छान आहेत. पूर्वीच्या काळामध्ये हे सर्व वास्तू म्हणजे मशिनरीचा वापर न करता ही शिल्प सकली साकारलेली आहेत किती छान प्रकारे आहेत. आमच्या बेलशी गावचे सद्भक्ती प्रासादिक भजन मंडळातील सर्व मंडळी ह्याचा बघण्याचा खूप आनंद घेत आहेत आणि सर्व खूप आज खुश आहेत की ह्या ऐतिहासिक गोष्टी आपल्याला बघायला मिळत आहेत प्रत्यक्ष अनुभवायला मिळत आहेत. सूर्याची बेल आहे आता आणि तुम्हाला धावता धावता हा सगळा व्ह्यूज दाखवतोय. आपल्याला काही जवळ जाता येणार नाही आहे प्रत्येक ठिकाणी परंतु फक्त आपण आजूबाजूचा परिसरच तेवढा पाहतोय. आमच्या या भजन मंडळाच्या ट्रीप आता ताजमहलच्या आत ताजमहल पाहून झालंय. आता ताजमहलची जी सुंदर अशी बिल्डिंग्स जी बांधलेली आहे शहाजहाननी ती सर्वांनी पाहिले. तिथं सुंदर असं गार्डन बघून आम्ही आता इथून बाहेर पडणार आहोत आणि नंतर आम्ही पुढे मथुरेला प्लॅन करणार आहोत. ताजमहलचं खास वैशिष्ट्य चारही बाजूंनी कुठल्याही बाजूनी फिरा त्यात जी कलाकुसरा एका बाजूला आहे चारही बाजूला सर्वच बाजूला सारखी आहे. मिनार सुद्धा चारही बाजूला सेम आहेत. हे मिनार जर आपण पाहिले तर दिसायला अगदी सरळ आहे
मात्र हे चारही मीनार बाहेरच्या बाजूला थोडी थोडी झुकलेली आहेत, हे आपल्याला साध्या डोळे समजत नाही. मात्र यात एक कारण आहे, क्यूज आहे की उद्या भूकंप झाला तर हे मीनार ताजमहालवर न जाता ते बाहेरच्या बाजूला पडले पाहिजे, म्हणजे ताजमहाल कोणत्या प्रकारचं नुकसान झालं नाही पाहिजे, हे त्यावेळच्या कारागिरांचं लोक आहे, त्यावेळच्या कारागिरांची एक मागणी होती. हे समाधीसात हे मीनार आहेत आणि गोपी सरांनी सांगितल्याप्रमाणे हे सर्व ताजमहालच्या अपोजिट साईडला झोपलेलं आहे, म्हणजे बाहेरच्या साईडला, आणि हे त्याचं वैशिष्ट्य त्यांनी सांगितलंच आहे आपल्याला. आणि हे ताजमहालच्या समोर मोठं गार्डन, आणि आपण आता जातोय गार्डन्समध्ये. तर एक वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती, म्हणजे त्या काळी जे आर्किटेक्ट्स, जेव्हा आपण आता आर्किटेक्ट्स बोलू त्यांना, म्हणजे कारागीर जे होते ते किती छान प्रकारे सर्व घडवायचे, त्यांची बांधण्याची जी मांडणी आहे ती किती अतिशय सुरेख आहे. आणि हे भाच्या साईडला झुकलेलं मीनार, म्हणजे भूकंपापासून त्यांचा बचाव होण्यासाठी हे मीनार भाच साईडला झुकलेले आहेत. त्याच्यावरती डिझाईन्स आपण जवळून पाहू, डिझाईन्स वगैरे. आपण जिथून एंट्री केली तो मेन आपल्याला गेट समोर दिसतोय, तिथून आपण आलो इकडे आतमध्ये. पूर्व हा गेट म्हणजे पूर्वेकडील गेट आहे, आणि तिथून आपण आतमध्ये आलो आणि आपण पूर्ण ताजमहालला गोल राऊंड मारून आपण पलीकडनं पाहून आलो, आणि सगळं चारी बाजू आपल्याला सारख्याच दिसल्या पूर्ण राऊंड मारल्यानंतर. आणि आता आपण पुन्हा बाहेरच्या दिशेला आलेलो आहोत. पण जिथून एंट्री केली त्या गेटच्या अगदी जवळ आलो होतो, आणि तिथे आजूबाजूला खूप छान हे पाणी एकदम लिहिलं, आणि त्याचं पडलेलं हे प्रतिबिंब खूप सुंदर असं दिसतोय. हे पाण्यामध्ये सूर्याचं सुद्धा प्रतिबिंब दिसतोय, आणि जे बाजूला शॅडो आहे त्याचे प्रतिबिंब दिसतोय, आणि यामध्ये ताजमहालाचे सुद्धा प्रतिबिंब दिसत असते, ते आपल्या समोरून दिसेलच. सॉरी, आपण ओ प्रमोद दादा काय करा तिकडनं असा, हे आपली सगळी मंडळी प्रमोद दादा मंडळी आपल्या पतीच्या प्रवासाला आहेत, तोपर्यंत आपण हा न्यूज पाहू. पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला. याच्यामध्ये आपल्याला प्रतिबिंब दिसेल, तुम्हाला दिसतंय आतमध्ये खाली हा ताजमहालचं खाली प्रतिबिंब दिसतोय. आता माणसं भरपूर त्यांची शाळा दिसते, त्यामुळं क्लिअर येणार नाही आहे. एवढी सुंदर रचना केली आहे की त्याचं घुमटचं सर्व प्रतिबिंब आपल्याला समोरासमोर इथे पाहायला मिळतोय पाण्यामध्ये वगैरे. आणि वास्तू आहे आपली, समोर त्याच्यात सुद्धा छोटंसं प्रतिबिंब दिसतंय. छान लोक आहे इथे. मित्रांनो, जाता आता आपण ह्या गेटच्या इथे जाऊया, कारण आपल्या तिथूनच बाहेर पडायला लागणार आहे. पुन्हा एकदा सांगतो की ह्या जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा ह्या बाहेर तीन गेट आहेत, पूर्व पश्चिम दक्षिण, आणि आपण आलेलो होतो पूर्व गेटने, आणि पूर्व गेटनेच रिटर्न जावं लागेल, कारण प्रत्येक ठिकाणी कॉइन्स तिकीट दर आहे, तिकीट दाखवल्याशिवाय आतमध्ये एंट्रीसुद्धा नाही आणि बाहेरसुद्धा जाता येत नाही. त्यामुळं आपल्याला जिथं जर तुम्ही जर ग्रुपने आलात तर सोबतच राहा, कारण खूप असे मार्ग वेगळे आहेत की तुम्ही इकडे तिकडे भरकटू शकता, किंवा एखादा गाईड्स तुम्ही सोबत घेतलात तर उत्तमच आहे. आम्हीसुद्धा एक गाईड्स घेतलं सोबत. वास्तू, आणि हे आमचे पप्पा
हे आमचे पप्पा म्हणजे 70 वर्षाच्या पुढे यांचं वय चाललं तरी पण एवढं चाललं 75 वर्ष आहे 75 वर्ष आणि आपला किती किलोमीटर झाला 1300-1400-1400-1400 किलोमीटर प्रवास आम्ही सध्या केला आहे आणि आमचे बेलोस्कर काका सुद्धा आहेत म्हणजे आता इथे नाही आहे सुद्धा खूप आनंदी आहे तेवढ्या वर्षामध्ये त्यांना ही वास्तू सगळी बघायला मिळाले थँक्यू हां आपली मंडळी बसलेली आहे सगळे मंडळी बसलेले आहेत आज 19 तारखेपासून बसमध्ये प्रवास करतायत आणि न थकता अजूनपर्यंत कोणी थकलेलं नाही आहे एवढं छान ठिकाणी बैठले आहेत कोणाच्या चेहऱ्यावर असं मरगलेलं असं वातावरण दिसत नाही आहे आणि खूप खुश आहेत सगळे नाना इकडे बघा नाना आणि सगळे खरोखर कोणीच मेडिसिनची कोणाला गरज लागली नाही आणि व्यवस्थित आहेत आणि एवढा उत्तम प्रवास झाला सर्वांचा की अजून पण नाना सुद्धा बघा नाना हाय खरा नाना सुद्धा एकदम छान प्रकारे त्यांचं सांगलं सर्व हे वैशिष्ट्य साठी आतापर्यंत कोणालाही एक गोळी घ्यायला लागलेली नाही भाऊ आहेत तिथे बोला आप्पा आप्पा बोला नाही बोला तुम्ही सांगा काय ते सांगा थोडं बोला एकदम फ्रेश आहेत एकदम मजा वाटते तुम्हाला बघून समाधान वाटलं आम्हाला एकदम मजा वाटते आनंद अच्छा बेलोशी टीमच्या मध्ये तुम्ही पहिल्यांदाच आहात तर तुम्हाला कसं वाटला अनुभव आपण आपल्या देवस्थानामध्ये जातो बघायला पण इतका जो आनंद हा वेगळाच आहे अच्छा टीम मध्ये कसा आनंद ते सर्व सर्व धर्माचे सर्व पंथाचे लोक पण इथे सर्व सगळं आनंद लोक त्या ठिकाणी आणि ह्या टीम मध्ये म्हणजे कसं या तुझ्या टीम जी आहे ही एकदम उत्साही आहे आणि आनंदित आहे पहिल्या दिवसापासून आजता काय तेवढं म्हणजे प्रत्येक ठिकाणी गेलो आपण त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कुठल्याही प्रकारचं असं हे कुठलं वाटलं नाही एकदम आनंदित आजपर्यंत आहोत आणि आता तर या ठिकाणी तर एकदम सर्व उत्साह आणि सर्व सगळं आहेत म्हणजे मनसभा तुमचं नाव पण सांगा आणि गावाचं नाव पण सांगा गाव सुरई बोरले मांडला नाव तुमचं सदानंद हिरू पाटील सदानंद हिरू पाटील हे बोरले मांडल्याचे आहेत आणि हे या सद्भक्ती प्रासादिक भजन मंडळाच्या टीममध्ये सहलीला सहभागी झालेले आहेत आणि दुसरे पण आणखी आहेत हां तुम्ही सांगा तुमचा अनुभव सांगा कसा वाटला इथपर्यंत प्रवास तुमचं नाव सांगा पहिलं गावाचं नाव मी सूर्यकांत रोहन म्हात्रे गावाचं नाव देव आमचे सोयरे कळेसाहेब त्यांच्या निमित्तानं मी आज या बेलसीच्या टूरमध्ये सहभागी झालो आज 2 दिवस प्रवास झाला आणि ठिकाणी व्यवस्थित पार पडली आणि सगळे सहकारी आणि भजन मंडळ इतकं उत्कृष्ट आहे आणि चांगला अनुभव अच्छा आणखी हा भाऊ काका बरं तुमचा अनुभव सांगा तुम्ही पण भजन मंडळाच्या टीममध्ये आता नवीन आहात तुमचं नाव सांगा गावाचं नाव आणि तुमचा अनुभव सांगा थोडक्यात आता आपण प्रवास करतो एवढा आनंद झाला की म्हणजे कधीच मी विसरणार एवढा अविस्मरणीय तुमचं पहिलं नाव सांगा हरिश्चंद्र भोंडकर बोरघर बोरघर मी गेलोशी जावई आहे पण मला एवढा आनंद झाला या ग्रुपमध्ये की अविस्मरणीय आनंद झालाय कधीच न विसरणारा असा आनंद मला झाला सांगा तुम्ही नाव सांगा आणि हां माझं नाव गोपाळ पाटील राणार शिराट एक चांगली गोष्ट म्हणजे एवढं मोठं जो प्रवास आहे तो मी कधी केला नव्हता अच्छा आणि पहिल्यांदा केला प्रवास म्हणजे अतिशय आनंदात मजेत झाला अजून आपल्याला बरेच किलोमीटर जायचं आहे अजून बरेच किलोमीटर जायचं आहे तरी सुद्धा याचा चेहरा बघा एकदम प्रसन्न आहे सगळ्यांचा चेहरा वरती आनंद बघताय आता आपण इथून परतीचा मार्ग घेतोय म्हणजेच आपल्याला आता दुसऱ्या ठिकाणी जायचं आहे तर आपण इथे बाय बाय करतोय आणि दुसरं ठिकाण म्हणजे आपल्याला इथून पुढे ते जसं नियोजन केलं आहे त्याप्रमाणे जाणार आहोत मित्रांनो आमच्या व्हिडिओशी कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा कलातरंग अलिबाग महेंद्र गावण जरी तुम्ही यूट्यूबला सर्च मारला तरी तुम्हाला येईल आता आपल्याला पुढील
ऐतिहासिक वास्तू ज्या आहेत आणि तीर्थक्षेत्रसुद्धा आहेत ते पाहण्यापुढे जायचंच आहे. तर तुम्ही पाहण्यासोबत कंटिन्यू रहा आणि आणखी बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. आता आपण 1300 किलोमीटरच्या आसपास पुढे आलेलो आहोत. तर धन्यवाद. स्वतःची काळजी घ्या, आनंदी रहा आणि अशा ऐतिहासिक गोष्टी तुम्हीसुद्धा बघायला या. बघायला येताना स्वतःची काळजी घ्या आणि ज्या नियम आहेत नियमांचं पालन करा. तुमच्यासाठी खूप चांगलं आहे ते. आणि आपण पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू. लगेचच आम्ही दुसऱ्या प्रवासाला निघतो आहे. तोपर्यंत बाय बाय.